बातमी धुळ्यामधून आहे. धुळे नंदुरबार या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या सारंगखेडा पुलाची अवस्था अत्यंत बिकट बनलेली आहे. सारंगखेडा पुलावरती मोठा भगदाड पडलाय, त्यामुळे पूल कोसळण्याच्या मार्गावरती आहे. पुलाला भगदाड पडल्यामुळे या पुलावरची वाहतूक सध्या थांबवण्याचा निर्णय झालाय. ही दृश्य आहेत धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या सारंगखेडा पुलाची. या पुलावरती एक प्रचंड मोठं भगदाड पडलंय आणि भगदाड पडल्यामुळे अर्थात असा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय. पुलावरची वाहतूक सध्या थांबवण्याचा निर्णय झालाय. परंतु हे मोठं भगदाड पडल्यामुळे पुलाच्या बांधकामावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. या पुलाची वाहतूक थांबवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला असला तरी सुद्धा अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे आणि पुलाची वाहतूक थांबवल्यामुळे 100 किलोमीटरचा लांबचा फेरा मारून प्रवास करण्याची वेळ परिसरातल्या नागरिकांवरती येणार आहे. बिकेश पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. बिकेश, सध्याची अवस्था काय आहे आणि या पुलाच्या डागडुजीसाठी आता कसे प्रयत्न सुरू झालेत? ज्ञानदा, 100 वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन हा तापी नदीवरचा पूल होता आणि या पुलाची 2 वर्षापूर्वीच डागडुजी करण्यात आली होती. मात्र काल तापी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे याचा काही भरावाचा भाग खचला आणि पुलावर भगदाड पडलं होतं. कालपासूनच वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र आज सकाळी भगदाड पडलेला पुलाचा जो भाग आहे तो पूर्णतः खचलेला आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राला जोडणारा हा एक महत्वाचा दुवा असलेला पूल म्हटला जातो. हा पुलावरची वाहतूक ठप्प झाल्याने किंवा प्रशासनाने बंद केल्याने आता या परिसरातील नागरिकांना जवळपास 100 किलोमीटरचा फेरा मारून जिल्हा प्रशासनाच्या ठिकाणी किंवा मध्य प्रदेशला जाणाऱ्या वाहनांना मोठा फेरा पडणार आहे. ज्ञानदा, धन्यवाद भिकेश माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.